जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नोव्हेंबर 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीपूर्वीचे 14.72 कोटी रुपयांच्या शिल्लक नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले अपील फेटाळण्यात आले. जुन्या नोटांबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिवांकडे अपील करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार जिल्हा बँक प्रशासनाने अर्थ मंत्रालयाकडे अपील करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र केंद्र सरकारकडून जुन्या नोटांचा प्रश्न मार्गी लागणार का असा प्रश्न निर्माण झालाय. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या आदेशानंतर बंद करण्यात आलेल्या नोटांचा भरणा करण्यात आला. तर रिझर्व्ह बँकेने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा 1.25 वर्षानंतर स्वीकारण्यात आल्या होत्या. मात्र नोटाबंदीच्या निर्णयापूर्वीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेने स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे सांगली जिल्हा बँक 14.72 कोटी रुपये अद्यापही धुळखात पडून आहेत. कवठेमंका तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे माजी सैनिक प्रकाश भोसले यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरफोडी केली. घरातील रोख 35,000 आणि 6,76,000 दागिने असा एकूण 7,11,000 मुद्देमाल लंपास केलाय. सदरची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अग्रण धुळगाव येथे गावाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे रुळालगत माजी सैनिक प्रकाश भोसले यांचा बंगला आहे. शनिवारी रात्री प्रकाश भोसले आणि 5 ते 6 जणांसह बंगल्यातील किचन रूमच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बेडरूम मध्ये झोपले होते. प्रकाश भोसले यांनी किचनला बाहेरून कुलूप घालून रात्री 1 वाजण्याच्या सुमारास सर्वजण एसी असलेल्या एका बेडरूम मध्ये झोपले होते. चोरट्यांनी किचनला बाहेरून लावलेलं कुलूप काढलं आणि बंगल्यात प्रवेश केला. घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले. पहाटे चोरीचा प्रकार निदर्शनास येताच प्रकाश भोसले यांनी कवठेमंका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने आमदार जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या नोटीसीनुसार जयंत पाटील सोमवारी 22 रोजी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आज रवाना झालेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर सांगली येथे ईडी आणि भाजपा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. सक्तवसुली संचालनालयाने पाटील यांना चौकशीसाठी पाचारण केले असून या नोटीसीनुसार पाटील हे आज सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीने नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालवली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलनाची तयारी केली आहे. सांगलीमध्ये पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा आणि भाजपा सरकारचा निषेध करणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी शहर जिल्हा कार्यालयाजवळ जमावं असं आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने ईडीने नोटीस दिली असा आरोप करत आष्टा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आलाय. आष्ट्यातील मुख्य चौकात कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ईडीचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी आष्टा शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी चोरमुले म्हणाले, उच्च विद्या विभूषित चारित्र्य संपन्न निष्कलंक अभ्यासू नेते अशी संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असणाऱ्या आमदार जयंतराव पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी प्रत्येक पातळीवर मजबूत केली आहे. बूथ कमिट्या एक तास राष्ट्रवादीसाठी असे अनेक उपक्रम राबवून महाराष्ट्रातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी मजबूत केली आहे. राष्ट्रवादीच्या विविध निवडणुकात प्राबल्य पाहून केवळ राजकीय आकसापोटी ईडीने पाठवलेला नोटीसीचा निषेध करत वाळवा तालुका क्रांतिकारकांच्या विचारांचा असून अशा नोटीसांना राष्ट्रवादी घाबरत नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सांगली रोड या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज पाटील यांनी नगरविकासमधून 10 कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातील 2 कोटींच्या निधीतून या रस्त्याचं काम पूर्ण झालंय. यावेळी खाडे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. पालकमंत्री म्हणून सर्वांना समान न्याय देतोय, आम्ही विकास कामात एकत्र आहोत, या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हे उद्घाटन केलंय हे त्याचं प्रतीक आहे. कुपवाड येथेही समाज मंदिराचं भूमिपूजन मी आणि पृथ्वीराज बाबांनी एकत्रित काम केलेलं आहे. मिरजेतील ड्रेनेजच्या कामाबाबत आयुक्तांशी चर्चा झाली असून अतिरिक्त निधी देऊन ते काम पूर्ण केलं जाईल. सर्व नगरसेवकांना मी फंड दिलाय, तसेच पुढील कामाकरता प्रस्ताव मागवले असल्याचंही त्यांनी सांगितलं. विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये सायंकाळच्या सुमारास मैत्रिणीसोबत चालत निघालेल्या वृद्धेच्या गळ्यातील 1 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने अज्ञात चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केलेत. सदर चेन स्नॅचिंगची घटना ही शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास स्फूर्ती चौक ते हसनी आश्रमकडे जाणाऱ्या रोडवर घडली आहे. या प्रकरणी सुनीता पंडित कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी या शुक्रवारी सायंकाळी कामानिमित्त त्यांच्या मैत्रिणीसोबत स्फूर्ती चौक येथे गेल्या होत्या. काम आटोपून घरी परतत असताना स्फूर्ती चौक ते हसनी आश्रम रोडवरील
भवानी बंगल्यासमोर आले असता समोरून मोटरसायकलीवरून दोन व्यक्ती आले आणि त्यांनी कुलकर्णी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र शिसेडा मारून तोडून पलायन केलं। चोरट्यांनी एकूण 1,00,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र लंपास केले। कुलकर्णी यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 51 जणांना 58,55,000 फसवणूक केल्याप्रकरणी रविराज राजाराम काकूरकर आणि खलील कादर शेख या मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। फसवणूक प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये ड्रायव्हर, शिपाई, क्लार्क इत्यादी वेगवेगळ्या पदावर नोकरी लावण्याचं आमिष दाखवून प्रशांत पाटील उर्फ बाबासाहेब आनंद कुंभार, ॲडव्होकेट रविराज राजाराम काकूरकर, खलील कादर शेख, विनोद दुबे या सर्वांनी 51 जणांकडून पैसे घेतले होते। 51 जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेऊन प्रत्येकाकडून पैसे घेतले असून एकूण 58,55,000 रुपये घेतले होते। नोकरी लावलीच नाही याची तक्रार दाखल झाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी रविराज काकूरकर आणि खलील शेख यांना अटक केली। न्यायालयाने त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।